शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली, मात्र या पत्रकार परिषदेत अजित पवार अनुपस्थित होते. अजित पवार पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्यामुळे ही हा एक चर्चेचा विषय बनला. कोणी आहे की नाही हा वेगळा अर्थ काढू नये असं देखील शरद पवार यांनी थेट वक्तव्य केलेलं आहे. पत्रकार परिषदेला कोणी आहे की नाही याचा वेगळा अर्थ नको असं थेट वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे. निर्णय बदलाव अशा प्रकारचा अभिनय सूचित केला आणि तो माझ्याकडे पोचवण्याचं काम जसं पक्षाचे अध्यक्ष जसे विरोधी पक्षनेते आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते कौतुक होते किंवा अन्य राज्यातील सहकारी या सगळ्यांनी एकत्रित आणून मला त्याच्यामध्ये माझ्याकडचे संकृत केलं. पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते होते, कुणी आहे किंवा कुणी नाही अशा प्रकारचा त्यांना स्टेज करायची अजिबात आवश्यकता नाही.